भैयासोबत लग्न करायला शिकली कशी काय तयार झाली, आणि ते बी काय न बोलता, काय तर गडबड आहे. कारण भैया बद्दल जर शिकलीला काय वाटत असत तर त्याने दिलेलं गिफ्ट तिने स्वीकारलं असत, आणि त्याने पास झाल्यावर आणलेला बुके घेताना पण तिला तोंडवाकडे केलं नसत. अशी कशी तयार झाली? काके अगं अशी एकटी का बसलीस? काय नाही असच. एवढा कसला विचार करतेस? तुझ्या लग्नाचाच की. हा नाना पत्रिका घेऊन गेलते ना? होय, आणि तिकडं होकार बी आलाय. अग मग कसली काळजी करतेस शितले? अगं मला वाटलं तू ह्या लग्नाला नकार देशील. का? म्हणजे मी नकार देईन असं का वाटलं तुला? तुमच्या दोघांचं पटत नव्हतं ना. अगं ते आधी म्हणजे आता घरच्यांनी निवडलंय म्हणजे काय तरी विचार केलाच असेल की. हे बघ, माझं स्पष्ट मत आहे, मला वाटतं हे लग्न होऊ नये. अगं पण का? मला नाही मुलगा पसंत. पसंत नसायला काय झालं? अगं तुम्हाला नाही कळत, तू नाही त्यांच्या घरात राहू शकत. अगं का नाही राहू शकणार शितले? अगं त्यांची परिस्थिती वेगळी आहे ना, आपली परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही जेव्हा लग्न करून या घरात आलात तेव्हा या घराची परिस्थिती कुठं चांगली होती? तुम्ही सगळ्यांनी मिळून सुधारली ना. मी तिकडे गेल्यावर सगळं सांभाळून घेईन. अगं मी तुला चांगलं ओळखते, आणि तरी बी मला वाटतं हे लग्न व्हायला नको. काके अगं तुम्हालाच तर जवळच्या जवळ पाहिजे होत ना, आणि पोरगा चांगला आहे, घरातल्या सगळ्यांना बी पसंत आहे. मी सोडून सगळ्यांना, आणि मी पण ह्याच घरातली आहे ना, मला नाही पसंत. आणि जर मला माझं मत विचारत असेल ना तर मला वाटतं हे लग्न व्हायला नको. काके हिला काय झालं? खर तर माझं नाजाच लग्न होतंय हे ऐकून सुमन काकीला आनंद व्हायला पाहिजे होता, पण तीच का असं बोलती? मामी माझी शीतलच्या लग्नासाठी प्रयत्न करते का? का तर मामीला माझ्याकडनं फायदा आहे म्हणून. जयश्रीनं आपल्याकडनं व्हिडिओ करून घेतला का? कारण उद्या जर काय दगा फटका झाला तर त्या व्हिडिओच्या मदतीनं ती आजबरोबर लग्न करू शकते. अण्णा शीतलचा हात माझ्या हातात द्यायला तयार झाले का? कारण शीतलला त्यांना सुखात बघायचंय म्हणून. आणि आता हे सगळं माहीत असून पण आपण मुख गिळून शांत आहे का? कारण शीतलवर असणार माझं खरं प्रेम. अहो भैया चांगलंच आहे की, काय जरी झालं ना तरी फायदा आपलाच होणार आहे. तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की माझं शीतल बरोबर लग्न व्हावं, पण तिला असं वाटेल का? तिला कसं वाटेल याचा विचार आपण करू. आपण टॅलेंट लई विचार करतो, पण फक्त विचारच करतो, घडत काहीच नाही. आता सगळं मनासारखंच घडतंय की आपल्या? ज्या दिवशी शीतल स्वतःहून माझ्याशी लग्नाला तयार होईल ना तेव्हा सगळं मनासारखं घडेल. तोपर्यंत सगळा खोटा आनंद, खोट सुख, हे सगळं कधी मोडून पडत पत्ता लागायचं नाही. तो आजच्या तिकडे गेलाय तोपर्यंत काय तर करून सगळं डाव आपल्या बाजून करून घेतला पाहिजे. बघ भैया काहीतरी भन्नाट आयडिया काढू आपण. मस्त आयडिया काढले टॅलेंट आतापर्यंत तुम्ही, पण काय उपयोग आहे? तिच्या घरचे तयार झाले, आपल्या घरचे तयार झाले म्हणून लगेच खुश होऊन उपयोग नाही टॅलेंट. आपण लई स्वप्न रंगवतो, आपण लई बोलतो टॅलेंट, पण जे बोलतो ना ते करून दाखवणं सोपं नाही ना. मी असताना काहीच अवघड नाही. ह्या दोघी एकत्र हित कसे काय आले? या की अध्यक्ष, आज माय लेकीने इकडे कसं काय येणं केलं? ती ए बारक्या उठ जरा, जेडे बस तिथं आजारी आहे ना ती. बस ग ती जरा दवाखान्यात गेले होते ना, म्हणलं येते तर तुमची गाठ घ्यावी. का काय झालं? जरा तिला ताप आला जात ना, मग सरकारी दवाखान्यात घेऊन गेले होते. नाही तसं वातावरण पण खराब आहे म्हणा. पण तुमचं वातावरण एकदम चांगलं आहे बर का?
शीतलच्या घरनं निरोप आलाय की ती लोक सुपारी फोडायला तयार आहेत म्हणून. निस्त हा काय बाई माणूस आहे. अहो एवढं मनासारखं काम केलं मी तुमचं तर जरा बी तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही वय. अहो सत्ताची समजी काम सोडून उन्हातानाचं फिरते तुमच्यासाठी आणि तुझं तुम्हाला काहीच नाही वय. शीतलच्या घरच्यानी तुमच्याकडे स्थळ घेऊन यावं म्हणून किती किती काय काय केलंय मी. किती वेळा त्यांच्या घराचं उंबरजी जवलं टंगड तुटून परगड्यात आलं. अहो एवढं तुमचं गुणगान गाऊन रक्त आठवलं आणि तुम्हाला जरा बी माझं कौतुक वाटत नाही वय. काय कौतुक कसलं कौतुक. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जे काय केलं त्याच्यामुळे माझं आणि शीतलचं लग्न झाले. अजून कशात काय नाही पोरीचा होकार नाही. तुम्ही निघाला गावात अक्षदा वाटायला. शीतल होकार देणार आहे का लग्नाला. हा तिचा बाप देईल. तिच्या बानं ऑलरेडी दिलाय पण ती देईल का. अहो ती पण देईल की होकार. अन्न करण्याचं कारणच काय तिनं. तिचं तुमच्या भाच्यावर प्रेम आहे. काय 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 तुमच्या आजेचं तिचं एकमेकावर लय प्रेम आहे. भैया उगाच काय तर सांगू नका तुम्ही. तुम्हाला खोटं वाटत तुमच्या पोरीला विचारा. तिला काय माहिती. सगळ्यात पहिलं तिलाच कळलंय. विचारा की पै ग खरंय काही. अगं काय विचारते मी खरंय काही. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अगं तुला अक्कल फिकराय का नाही काय. तुला आधी माहित होत तर मला का सांगितलं नाही. अहो तुमचं राहू द्या. या दोघांनी मला बी सांगितलं नाही. कधीपासून सुरू हे समज. हा कधीपासून सुरू आहे कसं झालं केव्हा झालं या सगळ्यात पडून काय उपयोग आहे का आता. अहो पण काय बाई ऐका मग तिन्न मलच आहे. मला अजिबात माझ्या घरात ती पोरगी नको सांगून ठेवते तुम्हाला. आम्हाला पण हाऊस नाही आली तिला तुमच्या घरात पाठवायची. आता सगळं कसं करायचं हे ठरवलं पाहिजे. काय करायचं म्हणजे. आत्ताच आता तुम्ही तिच्या संघाला गिन करायचं. आम्ही एका पायावर तयार आहे हो पण आता ताईपणा करून चालणार नाही. काय करायचं आणि कसं करायचं हे नीट ठरवलं पाहिजे. असं काहीतरी प्लॅन केला पाहिजे ना ज्यानं शीतल लग्नाला तयार होईल. माझं तर डोकंच बंद पडलंय. आमचं बी डोकं काम करणार झाले. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. शीतल भैयांसंग लग्नाला कधीच तयार नाही होणार. जर शीतलचं भैयांसंग लग्न करायचं असेल तर तिला फसवून सगळं करावं लागल. म्हणजे शीतलला असं भासवायचं की अजिंक्यन बरोबरच तिचं लग्न ठरवलं गेलंय आणि अजिंक्य ही तर नाहीत म्हणून त्यांच्याशिवाय सुपारी फोडतोय. असं कस. नाही उद्या गावात चर्चा झाली तर तिला कळलंच की लग्न कुणा बरोबर होणार आहे ते. भैया पवारांची माणसं शब्दाला पक्की आहेत. गावात त्यांना वेगळाच मान आहे. सगळ्या गावासमोर सुपारी होऊन जर लग्न मोडलं तर नानांची आणि त्यांच्या घरातल्यांची मान खाली जाईल. कुठेच तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि घरातल्यांची इज्जत गावासमोर जाईल असं शीतल कधीच वागणार नाही. पॉइंट आहे बर का. शीतल कधीच घरची आबरू जाऊ देणार नाही आणि म्हणूनच इच्छा नसताना बी शीतलला लग्नासाठी बोलावर उभं राहावंच लागल. देर यू आर. पण हे सगळं होणार कस. ते तुम्ही माझ्यावर सोडा. मम्मी जेव्हा तुमची पत्रिका घेऊन शीतलच्या घरी गेली होती ना तेव्हा शीतलनं मला विचारलं होत की पत्रिका कोणाची आहे म्हणून आणि मी तिला सांगितलं पत्रिका कोणाची आहे ते माहित नाही पण मम्मी आमच्याच घरी पत्रिका शोधत होती.
म्हणजे तुम्ही आधीपासूनच तिच्या डोक्यात गोंधळ घालायला सुरुवात केली होती म्हणा की मग पोरगी कोणाची आहे? आता आपल्याला एवढंच करायला पाहिजे की शीतलच्या घरातल्यांकडून भैयांचं नाव शीतल पर्यंत नाही पोचलं पाहिजे. तू काही काळजीच करू नको, त्याची समजी व्यवस्था बरोबर करते मी. वा टॅलेंट हा, त्याला म्हणतात मास्टर प्लॅन. वा जयश्री वा, अहो काय डाव मांडलाय तुम्ही. पण हा डाव जिंकण्यासाठी युती महत्वाची. आपण एक एकट मिळून जे करू शकत नाही ते एकत्र येऊन सहज होऊ शकत. आता ही युती तोडायची नाही. काय ज्या कसला विचार करायला लागलास? आता काय फोन जमा झाला म्हणून शिथली कसं बोलायचं विचार चाललाय का? फोन जमा झाला म्हणून काही विचार करत नाही मी. बोलायचा दिवस गेला. आता आता फक्त बेस्ट रिक्रूट कसं व्हायचं याच्यावर फोकस ठेवला पाहिजे. अरे बरोबर आहे, अरे ती तर तू होणारच आहेस. आणि एकदा तू बेस्ट रिक्रूट झालास का नाही, अरे शीतलच काय, शीतलच्या घरची बी कशी खुश होती ते नाही बघ. काय? अरे शीतलच्या घरची खुश होतील असं म्हणते ती. अरे ते कळलं, पण कस? अरे कसं म्हणजे अजय एकदा का बेस्ट रिक्रूट झाला का नाही, प्रत्येक पेपर मध्ये फ्रंट पेज वर बातमी येणार, प्रत्येक न्यूज चॅनल वरती हेडलाईन मध्ये बातमी येणार, अजय आपला बेस्ट रिक्रूट झाला. विषय आहे का भावा? अजय तिच्या घरी गेल्यावर लग्नाची बोलणी कशी करणारस? म्हणजे काही विचार विचार केलायस ना? नाही. म्हणजे अरे फौजी असून युद्ध कसं जिंकायचं ते अजून ठरवलं नाही तू? राहुल्या तिच्या घरच्यांची मन मी कवाच जिंकलेत आणि माझं नाव कळताच शीतली जात माझ्या हातात देतील. अशी घरचा प्रांत बाहेर या. अरे लो मॅरेज मध्ये पोरींच्या घरच्यांना तयार करणं लय अवघड असतंय, काय रे पैसे? नाही तर काय? अरे काय काळजी करू नका, आपल्यासाठी अवघड नाही. आपलं फक्त नाव करू दे त्यांना, मग बघ काय म्हणतात ते. अहो पण नाव तर सांगावंच लागणार ना तिला, काय गरज आहे? मुलगा कोण आहे कळल्याशिवाय कशी तयार होणार ती? होय म्हणजे सांगायचं नाही असं काही माझं मत नाही. मग आता लग्नाचा विषय कसा नाजूक असतोय आणि त्यात तुमची शीतल एवढी ताडताड बोलती म्हणून म्हणलं की तिला एकदम काही समजा सांगायला नका म्हणून. तिला न सांगता ती थोडीच लग्नाला तयार होणार आहे वय. तिला न सांगता कर असं थोडीच म्हणते वय मी. मग अहो पुरीच्या मनात काय आहे ना ही तिच्या मैत्रिणीकडनं जाणून घ्यायचं. म्हणजे तिच्याकडनं तुम्हाला जी सांगायचं आहे ती सांगायचं. कसं असतंय अशा विषयात का नाही, पुरी घरच्यांपेक्षा मैत्रिणीपाशी जास्त मनमोकळेपणाने बोलतात म्हणून म्हणलं. तू म्हणतीस ते बरोबर आहे. आता मैत्रीण म्हणजे यास्मिन, पण यास्मिनला हे सगळं बोलायला जमणार आहे का? यास्मिनला येते वे बोलायला. अहो तेच म्हणते मी. आपण सुमनला बोलायला सांगूयात का? ते शीतल संघ मैत्रिणी सारखीच आहे. मैत्रिणी सारखं असणं येगळं आणि मैत्रीण असणं येगळं असतंय. मग कुणी बोलायचं म्हणते शीतली संघ? आमची जेडी आहे की हा. अगं जेडी पण जवळचीच मैत्रीण आहे तिला. आपण जेडीलाच सांगूयात तिच्या संघात लवकर बोलायला. तुम्ही काय काळजीच करू नका, मी लगेच जेडीला समज सांगते. हे बरं झालं बाई, आपण सांगण्यापेक्षा तिच्या मैत्रिणीकडनं गेलेलं चांगलं. आणि शीतलीला बी तिच्या मनात काय आहे ना ते बोलायला काही वाटणारच नाही. आणि तसं बी असले विषय घरच्यांसोबत बोलताना पोरी जरा बिथर त्यातच. अहो आजकालच्या पोरी घरच्यांसंग घडाघडा बोलतच नाहीत. मनात कोण हाय नाही म्हणजे मनात काय हाय काय नाही अजिबात सांगत नाहीत. पण मैत्रिणी मैत्रिणी भेटल्या का नाही एकमेकींना मनातलं सांगून समजरी कमावत्यात. जेडी संघ तिचं बोलणं झालं ना की सविस्तर बोलू आपण तिच्या संघ. आता सविस्तर कशाला, शब्द ना शब्द उगाच वाढतो ना आणि पाठपुटत्यात. आता जास्त काही बोलू नका बर का. म्हणजे अहो म्हणजे कसं आहे, हर्षवर्धन तुला पसंत आहे का, तुला कसा वाटला,
असं काहीच बोलायचं नाही, फक्त एका वाक्यात विचारायचं, घरच्यांनी बघितलेला मुलगा तुला पसंत आहे का? ती जर व्हाय म्हणली तर बरंच आहे, नाही म्हणली तर नाही करायचं. आपण काही थोडीच तिच्या मनात रिद्ध करणार आहेत का? तू म्हणतेस ते पण बरोबर आहे. आता तुम्ही काही काळजीच करू नका, मी लगेच जेडीला सांगते समद बोलायला, आणि माझी जेडी समद नीट बोलल, जसं आपल्याला पाहिजे तस. अगं बया, चहा संपला वय, बिस्किट एवढी मोठी आहे ती. नीलम जरा चहा हे बघ, अर्धाच कपा ना. बिस्किट उगच नरम पडतील ना, संपवती तेवढी. जेडे येऊ का? अग शीतल, अग ये की ग, असं लोकांच्या घरात आल्या का थाक काय मारतेस? तुझच घर समज, चल बस. तुला काही चहा सरबत? नाही नको. बर, काय बघतेस? घरी कोणी दिसत नाही. जिजी नानींकडे गेली, मम्मी फेडरेशनच्या कामाला, पप्पा गेलेत कारखान्यात, आणि आमचा अजिंक्य तर तुला माहितच आहे. हा तो ट्रेनिंगला गेलाय ना. आता माहित नसल्यागत करू नकोस. नाही म्हणजे माहितीये. बर, तुझं काय काम होत? इतक्या गडबडीनं बोलवून घेतलंस ते? सांगते, ले महत्वाचं काम आहे. काय? तुझ्या घरच्यांनी मला तुझ्याशी बोलायला सांगितलंय. म्हणजे? अग म्हणजे लग्नावरन. लग्नावरन काय? हेच की, तुझ्या लग्नाबद्दल काय मत आहे, तू लग्नाला तयार आहेस का नाही? सांगितलंय की त्यांना, मला पोरगा पसंत पडला तर मी वय म्हणणार आहे. मग हाय का पसंत? हा म्हणजे कुणी पसंत आहे का तुला? नाय म्हणजे ते कुणाला पसंत नाही केलंस वे? नाही नाही. बर ते जाऊ दे. समज तुझ्या घरच्यांनी तुझ्या आवडीच्या मुलासंगच तुझं लग्न करायचं ठरवलं तर? तर काय? तर तुझं काय मत असेल? आता मला पसंत पडेल असा पोरगा घरच्यांनी निवडला तर मी नाही कशाला म्हणणार आहे. तुला माहितीये का तुझं लग्न कुणा संग करायचं चालू आहे? वय नाही म्हणजे नाही माहित, बघतात तेवढं माहितीये. काय शिकले तू बी? वय नाही काय चाललंय तुझ? मुलगा लयच आवडलाय वाटत. असं काय नाही, पण आता घरचे बघतात म्हणल्यावर मी काय बोलणार ना, माझ्या भल्याचा विचार करत असतील. वय तुझ्या भल्याचा विचार करतात, आणि तुला सांगते शीतल, हे लग्न व्हावं म्हणून माझ्या मम्मीने स्वतः पुढाकार घेतलाय या लग्नासाठी. त्यामुळे असं नको समजू की मी जे तुला सांगते ते उगाच मुद्दाम कौतुक करते म्हणून. मुलगा आपल्या गावातलाच आहे, इथलाच एकदम जवळच आहे. ते जे काम करतात ना त्याचा सगळ्यांना लई अभिमान वाटतो. आता तूच सांग मला, स्वतःचा जरा बी विचार न करता दुसऱ्यासाठी एवढं कोण करत का? नाही. आता मी त्यांना रोज बघते म्हणून सांगते बर का, तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर तुला कशाची कमी नाही पडणार. माहितीये मला. मग तयार आहेस का लग्नाला? शितले आता एक काम कर, लग्नाबद्दल जास्त कोणाशी बोलू नकोस, नाहीतर कसं आहे तुला मुलगा आधीपासूनच पसंत आहे असं वाटेल सगळ्यांना. नाही 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 बोलत. आता माझं मी काम केलंय, पुढचं सगळं तुलाच हँडल करायचंय. काय? अग म्हणजे मी आता तुझ्या घरच्यांना सांगणार ना शीतलची लग्नाला काहीच हरकत नाही, मग ते तुझ्याशी बोलतील. हा मग आता जर घरच्यांनी विचारलं की मुलगा पसंत आहे का म्हणून तर काय सांगशील?
मी भाई म्हणणार